मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतायत, थेट जाऊयात. काही महिलांसाठी ट्रेनिंग सेंटर देखील करणार आहे, मुलांसाठी देखील ट्रेनिंग सेंटर करणार आहे आणि म्हणूनच त्यासाठी ही कोका कोला कंपनी जी आहे ही आपल्या उद्योगवाढी बरोबर आपल्या व्यवसायाबरोबर या ठिकाणी सामाजिक बांधिलकी देखील जपण्याचा प्रयत्न या ठिकाणी करते आहे आणि म्हणून मिस्टर जॉन, I want to tell you that Maharashtra is the growth engine of India. Maharashtra, with its business-friendly environment, has always encouraged a healthy partnership between industries and community. Maharashtra is one of the most industrialized states today. We offer many subsidies to all new companies, I told you. Even we have skilled manpower, good infrastructure, good connectivity, ample land for new companies. Mr. John, I feel proud to tell you that in World Economic Forum at Davos, we did MOUs of 1,37,000 crores with many international companies. Out of these MOUs, how much? 80%. 80% are already executed, not only on paper, but implemented. Maharashtra is the favorite destination of investors now. We are #1 state in foreign direct investment. We have the full support and blessings of Honorable Prime Minister Narendra Modi ji. So that's why we are developing faster. I deeply appreciate Hindustan Beverage Company for being a part of the growth narrative of Maharashtra. Mr. John, we will work as a team. I assure our full support to you. And we have 720 kilometers coastline area. We have huge potential for industry and tourism also. So you come and join with our government. We will work together in future also. And म्हणून मी या ठिकाणी एवढंच सांगेन की आपले कोकणातले जे काही पारंपरिक उद्योग आहेत, पारंपरिक उद्योगाबरोबर आपण मोठ्या प्रमाणावर या इंडस्ट्रीला देखील प्राधान्य दिलं पाहिजे आणि आपल्या आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी $5 ट्रिलियन जे स्वप्न पाहिलेलं आहे, यामध्ये महाराष्ट्राची एक अर्थव्यवस्था जी आहे ती $1 ट्रिलियन पर्यंत आपल्याला न्यायची आहे. $1 ट्रिलियन आणि आपण ती अधिक सहजपणे $1 ट्रिलियन हा आपला गोल अचीव करू शकतो आणि मोठ्या प्रमाणावर हे खरं म्हणजे आज आपल्याला शक्य आहे. कोकण हे महाराष्ट्राचं वैभव आहे आणि मगाशीच मी म्हटलं कोकणी माणूस अतिशय प्रेमळ असतो, मनापासून प्रेम करतो आणि जसा तो आंब्यासारखा गोड असतो, फणसासारखा बाहेरून काटेरी दिसतो परंतु आतून त्याचे गोड गरे असतात आणि म्हणूनच सरकारने या कोकणाला प्राधान्य द्यायचं ठरवलंय. आपण काजू बोर्डासाठी 200 कोटी रुपयाची तरतूद केली आहे. यामध्ये आंबा फळासाठी देखील स्वतंत्र बोर्ड स्थापन करण्यास देखील आपण तत्वता मान्यता दिलेली आहे. त्याबरोबर आज आपण जे राज्यामध्ये ऍक्सेस कंट्रोल ग्रीड रस्ते करतोय, जसं मुंबई पुण्याचा झाला बाळासाहेबांच्या संकल्पनेतला, आज देवेंद्रजी आणि मी नागपूर-मुंबई-समृद्धी हायवे केला. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग त्याला आपण नाव दिलं आणि आज तुम्हाला मी सांगतो 15-16 तासाचं अंतर 7 ते 8 तासावर आलंय. शेतकरी आपला मालाचा ट्रक घेऊन सकाळी निघाला तर तो परवाच्या दिवशी पोहोचायचा, आता सकाळी निघालेला शेतकरी संध्याकाळी मार्केटमध्ये पोहोचेल. अशा प्रकारचा ऍक्सेस कंट्रोल रोड हा ग्रीन फील्ड रोड आपण मुंबई ते सिंधुदुर्ग गोवा हा पण करतोय आणि यामुळे पूर्ण गेम चेंजर होईल त्याचा डीपीआर झालेला आहे आणि हे जे काय आता जो हायवेचं काम चालू आहे ते तर त्याच्यात मी आपल्याला माहित आहे की फार त्याला उशीर झाला त्याच्यावर वेडीवाकडी वळणं आहे आपण कोस्टल हायवे पण करतोय पण हा जो ग्रीनफील्ड हायवे आपण करणार आहोत हा ऍक्सेस कंट्रोल रोड आहे याच्यामुळे या कोकणाच्या विकासाला चालना मिळेल उद्योग येतील कारण शेवटी कनेक्टिव्हिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चर महत्त्वाचं आहे टाइम मॅनेजमेंट महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच आपण त्याला प्राधान्य देतोय आणि बाकी तर आपल्याला माहित आहे की आपण इथे एमएमआरडीए प्रमाणे कोकण विकास प्राधिकरण तयार केलेलं आहे त्याचा देखील अंमलबजावणी आपण लवकर करतोय रामदास भाई नेहमी सांगायचे किती टीएमसी आपलं 60 TMC 67 TMC वाहून जाणारं पाणी जे थांबलं पाहिजे आपल्या कोकणवासियांना मिळालं पाहिजे तर नक्की त्यासाठी देखील आपण एमएमआरडीएच्या धर्तीवर अतिशय मजबूत या विकास प्राधिकरणाला चालना देतोय त्यामधून छोटे छोटे अशा प्रकारचे डॅम असतील पाणी पुरवठा योजना असतील कनेक्टिव्हिटी असेल रस्ते असतील उद्योग विभागाला पण आम्ही त्याच्यामध्ये घेतलेलं आहे आणि त्यामुळे या कोकणाचा विकास हाच आमचा ध्यास आहे त्यामुळे आम्ही बघतो करतो सांगतो अशा प्रकारचं काम आपलं नाही आणि म्हणून सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये बदल घडवणारं सरकार आपण आपल्या मनातलं सरकार आम्ही स्थापन केलेलं आहे बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार स्थापन केलेलं आहे केंद्राचं आपल्याला भरपूर पाठबळ मिळतंय आणि म्हणूनच आज आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मोठे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प करू शकलेलो आहोत आणि म्हणून कोकणामध्ये देखील जे जे काही आवश्यक आहे ते ते करण्याचा प्रयत्न पूर्णपणे आपलं सरकार या ठिकाणी करेल इथे खूप पोटेन्शियल आहे खूप वाव आहे उद्योगालाही आहे पर्यटनालाही आहे सगळ्याच बाबतीमध्ये या ठिकाणी जी काय आपली भूमी आहे ही खऱ्या अर्थाने अतिशय चांगली या सर्वसामान्य माणसांना पुढे नेणारी या कोकणाला विकासाकडे नेणारी चालना देणारी या कोकणाची भरभराट करणारी हे आपली भूमी आहे आणि त्यामध्ये सरकार कुठेही कमी पडणार नाही आणि म्हणून कोका कोलाला देखील मी मगाशी त्यांना सांगितलं जॉन यांना की तुम्ही जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट इकडे करा आमचं सरकार जे आहे हे सरकार प्रत्येक कामामध्ये तुम्हाला मदत करेल बिलकुल कुठेही काही कमी पडू देणार नाही अशा प्रकारचा शब्द आम्ही त्यांना दिलेला आहे ते एवढंच सांगतो आज सुरुवात झालेली आहे या भविष्यामध्ये अनेक उद्योग इकडे येतील स्थानिक लोकांना रोजगार मिळेल लोकांच्या जीवनामध्ये बदल होईल आणि आता अवकाळी पावसामुळे देखील काही ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे आपण युद्ध पातळीवर करायच्या सूचना मी अगोदरच दिल्या आहेत आणि शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणारं आपले सरकार आहे शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणारं सरकार नाही आणि म्हणून सगळे नियम कायदे बाजूला ठेवून आपण एनडीआरएफचे नॉर्म्स पण बाजूला ठेवले 2 हेक्टरचे 3 हेक्टर जमिनीचा मोबदला आपण देऊ लागलो सततच्या पावसामुळे होणारं नुकसान आपण ते भरपाई देऊ लागलो आणि तसं केंद्र सरकार शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्षाला 6,000 रुपये देते तसं राज्य सरकार पण शेतकऱ्याच्या खात्यात वर्षाला 6,000 रुपये आणखी जमा करणार हाही निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे 1 रुपयामध्ये पीक विमा हा देखील निर्णय आपण सरकारने घेतला आहे शासन आपल्या दारी हा देखील उपक्रम आपण सुरू केला आहे।